विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण हरितग्रह यामध्ये हरितग्रहाचं उभारणी आणि संगोपन बघितलं होतं. हरितग्रहाची स्पेशली उभारणी बघितली होती. आजच्या तासाला आपण हरितग्रह वातावरण नियंत्रण हरितग्रहामध्ये तुम्हाला माहित आहे हरितग्रहामध्ये मुख्य उद्देश हरितग्रहामध्ये वातावरण जे असतं ते वातावरण नियंत्रण करणं हा भाग महत्त्वाचा आहे. कारण काय वातावरण हरितमध्ये सूर्यप्रकाश तापमान आर्द्रता वारा वारा वायुजीवन या सगळ्या गोष्टी त्याबरोबर नियंत्रित केलेलं असतं म्हणूनच हरितग्रहावर महत्त्व आहे. कारण माझं पुढचं महत्त्वाचं पिकं आपण त्यामध्ये घेत असतो आणि आपल्याला पैसा नसतील कमर्शियल पिकं आपण यामध्ये घेत असतो. तर यामध्ये वातावरण नियंत्रण हा जे जास्त महत्त्वाचा घटक आहे तर ते नियंत्रण करण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागतं ते आपल्याला आजच्या तासामध्ये पाहायचं. तर फॉगिंग यंत्रणा हा एक भाग झाला. दुसरा सिंचन यंत्रणा, तापमान नियंत्रण आणि प्रकाश नियंत्रण. तर ह्या हे चार प्रकारचं साहित्य लागतं. कुठलं कुठलं? फॉगिंग यंत्रणा, सिंचन यंत्रणा, तापमान नियंत्रण आणि प्रकाश नियंत्रण. या चार घटक किंवा चार साहित्य ह्या चार प्रकार साहित्य लागतं. तर यामध्ये फॉगिंग म्हणजे काय? फवस हवेमध्ये धूळ हवे आपलं हवेमध्ये म्हणण्याच्या ह्याच्यामध्ये हरितग्रहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं फवस बसवलेलं असतात किंवा मिस्टर्स बसवलेलं असतात की त्यामध्ये काय होतं धुळीचं कण जसं असतात तसं हवाचं पाण्याचं कण पाण्याचं कण असे बारीक बारीक पाण्याचं कण यामध्ये फवारले जातात किंवा फवारणी यंत्रामध्ये कण असतात बारीक कण यापेक्षा लहान कण फवासमध्ये असतात. तर फॉगिंग यंत्रणामध्ये मिस्टर्स आणि फॉगर्स बसवल्यामुळे काय होतं छतालावर बसवायचं छतावर खाली सोडायचं. तर यामुळे काय होतं बारीक कण सोडल्यामुळे हवा तापमान असतं थोडंसं तापमान तर टेम्परेचरमुळे ते काय होतं बाष्पीभवन होतं त्या फॉगर्सचं आपलं त्या कणाचं पाण्याच्या कणाचं चुंबन छोट्या छोट्या कणाचं बाष्पीभवन होतं आणि बाष्पीभवन झाल्यामुळे हवेमध्ये थंडी पडते किंवा गारवा निर्माण होतो. थंड वातावरण जर करायचं असेल तर आपल्याला फॉगिंग यंत्रणा बसवावी लागते. आता दुसरा घटक आहे साहित्य आहे तो सिंचन यंत्रणा. हवेमध्ये आपलं ह्याच्यामध्ये हरितग्रहामध्ये आपल्याला ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या दोन्ही पद्धतीचा आपण वापरून करतो. आपण यामध्ये खतं किंवा न्यूट्रियंट अन्नद्रव्याचे सूक्ष्म अन्नद्रव्य पण आपण त्यामध्ये ह्याच्यामध्ये देतो फवाराच्यामध्ये देतो किंवा सूक्ष्म ह्याच्यामध्ये देतो सूक्ष्म सिंचन पद्धतीमध्ये त्याला आपण फर्टिगेशन म्हणतो. म्हणजे ह्याच्यामध्ये खतं किंवा अन्नद्रव्य ठिबक सिंचनातून किंवा तुषारामधून जर देण्याच्या पद्धतीला आपण काय म्हणतो फर्टिगेशन म्हणतो. तर फर्टिगेशन यासाठी सुद्धा आपल्याला सिंचन यंत्रणा उपयोग करते. यामध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाचा वापर करायचा. आता एक काय त्यामुळं काय होतं पाणी कमी लागतं नाजूक पिकं असतं त्याला पाणी जास्त चालत नाही पाणी कमी पडून चालत नाही या गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या आहेत. आता तापमान नियंत्रण आता आपण बघितलं वातावरणामध्ये जसं जेवढं तापमान आहे तेवढं तापमान हरितग्रहामध्ये असं चालत नाही. वातावरणामध्ये समजा उष्णता चालत असेल आपल्या पिकाला जर थंडी जर पाहिजे असेल तर आपलं थंड वातावरण करायचं आहे. आपल्याला समजा वातावरणामध्ये थंडी आहे पण आपल्याला उष्ण वातावरण पाहिजे तर आपल्याला ते उष्ण करावं लागतं. तापमान नियंत्रण एक यामध्ये एक महत्त्वाचं घटक आहे. आता आपण तापमान नियंत्रण करण्यासाठी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन किंवा काही भिंतीला किंवा वरणं आपण पाणी जर सोडलं किंवा फवर्स आणि मिस्टर जर बसवले तर तापमान कमी होतं काय ओलावा निर्माण होतो आग्रता पण काय होते. तर हा एक भाग झाला. आपण समजा तापमान जर कमी करायचं असेल तर तापमान समजा आपलं वाढवायचं असेल तर वेगळ्या प्रकारचे गरम पाणी पिंतवणं सोडणं किंवा हवेमध्ये गरम पाणी थोडं सोडणं तर हे हीटर्स वेगळ्या प्रकारचे गरम पाण्याचे हीटर्स बसवले जातात आणि आपल्याला तापमान काय करायचं वाढवावं लागतं. म्हणजे आपल्याला जेवढं पिकाला तापमान आहे तेवढंच तापमान आपल्याला वाढवावं लागतं कमी जास्त करावं लागतं. तर तापमान नियंत्रण हा घटक महत्त्वाचा आहे. आता प्रकाश नियंत्रण तर काय होतं माहिती आहे का प्रकाश एखादं जास्त प्रकाश असतो एखादं चांगला प्रकाश असतो तर आपल्या पिकाला कमी जास्त प्रमाणात प्रकाश लागतो. तर प्रकाशाचं नियंत्रण आपण वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकतो. तर कसं नियंत्रण करणार आहे तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं हे आहे
काय किरण आहे ॲक्टिव्ह रेडिएशन म्हणतो, फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रेडिएशन, फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रेडिएशनचा वापर करायला लागतो किंवा त्याला आपण लाईट म्हणतो. फोटोसिंथेटिकली सिंथेटिकली ॲक्टिव्ह रेडिएशनला या प्रकाशाला आपण काय म्हणतो, आतल्या प्रकाशाला, म्हणजे हरिद्राच्या आच्छादातून अधिक प्रमाणात प्रकाश येणं हे काय पिकाच्या वाढीसाठी आवश्यक आहे. हरिद्रामध्ये जास्तीत जास्त प्रकाश आला पाहिजे, वरून आला पाहिजे किंवा साईडनं आला पाहिजे, तर त्यासाठी प्रकाश येणं जास्त महत्त्वाचं आहे. तर हे प्रकाश येण्यासाठी आपण या प्रकाशाला काय म्हणतो, आपण हरिद्रातल्या प्रकाशाला आपण काय म्हणतो, फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रेडिएशन, फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रेडिएशन, फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रेडिएशन आपण याला आपण म्हणतो. आणि हे आपल्याला करता आलं पाहिजे. आता हे कसं करायचं, यामध्ये समजा कमी पाहिजे लाईट असेल तर आपण मून लाईट म्हणतो ना आपण, म्हणजे तांदूळ लाईट काय. आणि जर जास्त हे आपल्याला गरम जास्त पाहिजे असेल तर आपण अशा पद्धतीची लाईट वापरतो. तुम्हाला माहीत आहे जी लहान चिकन असतात ते चिकनला अंडी गरम गरम पिल्यासाठी उष्णता असेल तर असं लाईट आपण वापरतो, उष्णता गरम पिल्लं मरून नाही. आणि उभारासुद्धा आपल्याला काय लागतं, गरम उष्णता लागते. तर तशा पद्धतीची हरिद्रामध्ये अशी काही वेगळ्या प्रकारची रचना करावी लागते की जेणेकरून तापमान आहे आपल्याला काय प्रकाश वाढला पाहिजे. काय करायचं, जशी उष्णता वाढवतो पण इथं प्रकाश वाढवायचा आपल्याला. तर प्रकाश म्हणजे आपण वेगळ्या प्रकारचे लाईट बल्बचा वापर आपल्याला करावा लागतो, तर रेडिएशन करावं लागतं. तर याची कक्षा सुमारे 400 ते 700 mm असते. या रेडिएशनची संपत्ती 400 ते 700 mm असते. त्याची देवी एमपाय एवढी असते. तर अशा प्रकारे आपण कृत्रिम लाईटचा पद्धतीचा उपयोग करू शकतो आणि काय करू शकतो, आपल्याला आपण प्रकाश वाढवू शकतो. आता फोटो पेराडिकली लाईट, फोटो पेरिएडिक लाईट ला विक लाईट म्हणतो आपण, आणि फोटोसिंथेसिक लाईटला ग्रोथ लाईट म्हणतो. तर अशा दोन सिस्टीम आहेत. त्या दोन सिस्टीमनं आपल्याला म्हणजे विक लाईट आणि ग्रोथ लाईट अशा दोन लाईट आपल्याला वापरायला लागतात. फोटोपेराडिक लाईटला विक लाईट म्हणायचं आणि फोटोसिंथेसिस लाईटला विक लाईट ग्रोथ लाईट म्हणायचं. तर अशा प्रकारे आपण हरिद्रामध्ये वातावरण नियंत्रण करण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागतं हे आपण बघितलं. आता हरिद्रात घेतली जाणारी पिकं, तर भाजीपालामध्ये टोमॅटो, हिरवी मिरची आणि रंगीत ढोबळी मिरची. टोमॅटो हिरवी मिरची किंवा रंगीत मिरची, हिरवी आणि रंगीत मिरची या पिका आपण घेतो. टोमॅटो हिरवी मिरची आणि रंगीत मिरची आपण घेतो. आता फुलझाडामध्ये जरबिरा, शेवंती, गुलाब, कार्नेशन अशा प्रकारचे घेतो. तर जरबिरा तर माहीत आपल्याला, जरबिरा, गुलाब, शेवंती, कार्नेशन अशा प्रकारचे आपण घेऊ शकतो. परदेशीमध्ये मी झुकोने माले झुकेने काय झुकोने, लेटूस आणि ब्रोकोली, कुठली कुठली ब्रोकोली, झुकोने आणि लोटी लेटूस, झुकोने लेटूस पिकामध्ये चेरी, टरबूज, स्ट्रॉबेरी ही नाजूक पिकं आहेत. चेरबेरी काय, स्ट्रॉबेरी, स्ट्रॉबेरी, टरबूज आणि चेरी. चेरी तुम्ही इकडे महाबळेश्वर वगैरे केला असतात. चेरी, चेरी, स्ट्रॉबेरी, स्ट्रॉबेरी जास्त मिळते. चेरी कशा पद्धतीची असते, चेरी, स्ट्रॉबेरी आणि टरबूज. आपल्याकडे टरबूज आपण घेतो, टरबूज, चेरी आणि स्ट्रॉबेरी, चेरी हे काय अशा पद्धतीचे
कोणत्या पद्धतीचं यामध्ये आपण केलो आता हरितग्रहामध्ये आपल्याला नेमकं कसं एक एक पीक कसं घ्यायचं याची आपल्याला माहिती मिळेल. तर आपण ह्याच्यामध्ये गुलाब हरितग्रहामध्ये गुलाबाची लागवड कशी करायची म्हणून आपण हरितग्रहामध्ये गुलाबाची लागवड अभ्यास करताना जमीन हवामान किंवा पूर्व मशागत कशी करायची अंतर मशागत कशी करायची संरक्षण करायचं कसं किती वेळानंतर काय करायचं काढणी करायची काढणी कशी करायची ह्या गोष्टी त्याला माहीत आहे प्रत्येक पिकाच्या बाबतीमध्ये. हरितग्रहामध्ये जर असतं तर शोधीचा लाभ आणि शेतामध्ये जर आपण पिक घेतली तर त्याच बाबी पाहिजे. हरितग्रहामध्ये नाजूक पिकं कमर्शियल पिकं जास्त फायदेशीर पिकं पाणी पिकं आपण घेतो हाच फरक आहे. मात्र याच्यामध्ये वातावरण सेन्सिटिव्ह असतं हा भाग आहे. तर आपल्याला गुलाबाची लागवड गुलाबाला रोझा स्पेशिस म्हणायचं काय वनस्पतीशास्त्र नाव गुलाब वनस्पतीशास्त्र नाव काय याचं रोझा स्पेशिस वनस्पतीशास्त्र नाव रोझा स्पेशिस रोझा वनस्पतीशास्त्र नाव काय आणि ह्याचं कुळ रोजेशी माहिती आहे तुम्हाला कुळ रोजेशी रोजेशी आहे आणि मूळ स्थान म्हणजे आपल्या देशातच याचं मूळ स्थान आहे भारत देशातच याचं मूळ स्थान आहे. आता ह्याचं आपल्याला मूळ स्थान भारत आहे. आता ह्याच्या ज्या जा बाजारात त्याला मागणी आहे त्याला हायब्रिड टी ही जात जास्त महत्त्वाची आहे आणि फ्लोरी बंडा हायब्रिड टी आणि फ्लोरी बंडा या जाती जास्त महत्त्वाच्या हायब्रिड हायब्रिड टी आणि फ्लोरी बंडा या जातीला जास्त मागणी आहे. गुलाबाच्या या दोन जातीला या दोन वाणाला जास्त मागणी आहे. आता आपल्याला जमीन बघू आपण तर ह्या साधारणपणे जमीन किंवा पूर्व मशागत तर गुलाबाला सकस जमीन पाहिजे चांगल्या पाण्याने निचरावणारी जमीन पाहिजे. दुसरी गोष्ट तांबूस प्रकारची जमीनसुद्धा चालते चांगला पाण्याचा निचरा मात्र पाहिजे तांबूस जमीन चालते आणि सकस म्हणजे ज्यामध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण जास्त असतं असं सकस जमीन त्या पिकाला पाहिजे असते. आता यामध्ये संतुलित अन्नद्रव्य जमिनीमध्ये जर अन्नद्रव्य हे संतुलित पाहिजे म्हणजे बॅलन्स आपण ट्रेन म्हणतो ते अन्नद्रव्य सगळ्याला व्यवस्थित मिळले पाहिजे. तर यासाठी आपल्याला जमिनीचा पीएच साधारणपणे 6 ते 7.5 पाहिजे. पीएच किती 7 ते 7 पाहिजे 7.5 पाहिजे. आता पीएच माहीत आहे साधारणपणे कोणत्याही पिकाच्या लागवडीसाठी हा पीएच घटक महत्त्वाचा आहे. कारण काय पीएच मुळात सगळ्या गोष्टी घडत असतात. आपल्याला समजा पीएच आपला वाढला शेताचा तर आपल्याला उलटी होते म्हणजे कुठलं आपल्याला आपलं खड्डा आणलं पचतच नाही. तर पीएच हा घटक किती महत्त्वाचा आहे म्हणून मागच्या वेळेस सांगितलं मी नेहमी सांगत असतो. तर कोणताही पदार्थ जर आपल्याला पचायचा असेल पचनी पडायचा असेल तर पीएच महत्त्वाचं आहे. आपल्या पाण्याचा पीएच जर जास्त वाढला किंवा कमी झाला तरी आपल्याला पाणी पचत नाही. आपल्या शरीरामधला पीएच हा महत्त्वाचा घटक आहे. तसं वनस्पतीच्या साठी जमिनीमधला पीएच किंवा पाण्याचा पीएच जास्त महत्त्वाचा तर हे साधारणपणे तटस्थ पीएच म्हणजे 7 च्या आसपास पीएच मानवतो. या पिकाला 6 ते 7 दरम्यानचा पीएच असावा. आता मातीमध्ये साधारणपणे माती पीठ मॉस आणि वाळू हे माती नाही माती पीठ मॉस वाळू ह्या तिन्हीचं मिश्रण करायचं आपल्याला काय माती पीठ मॉस आणि वाळू याचं मिश्रण करायला पाहिजे. आता हे मिश्रण साधारणपणे किती असायला पाहिजे साधारणपणे 2:1 म्हणजे 2 पट माती 1 पट मॉस आणि 1 पट वाळू
समजा 2 किलो माती असेल, एक काय पाहिजे पीठ मास पाहिजे आणि वाळू 1 किलो, असं याचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आणि याचं प्रमाण करून आपल्याला काय करायचं माध्यम बनवायचं. तर आता हे माध्यम जर बनवलं तर या माध्यम बनवल्यानंतर शेणखत चांगलं कुजलं काय कंपोस्ट खत द्यायचं आणि यामध्ये ते टाकायचं. आता माती मॉस आणि वाळू यांचं मिश्रण बनवल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आणि फॉर्मॅलिन जे औषध आहे आपलं किंवा क्लोरीपायरीफॉस क्लोरीपिप्रिन किंवा क्लोरीपायरीफॉस 2% 0.2% फॉर्मॅलिन वापरायचं. फॉर्मॅलिन कसं बी वापरायचं फॉर्मॅलिन, तर ते आपल्याला निर्जंतुकरण करण्यासाठी, जमिनीचं निर्जंतुकरण करण्यासाठी काय वापरायचं. आपल्याला आपलं हे करत असताना सगळ्या रूमचं काय करतात ऑपरेशन करत असतात, सगळे रूम स्टरलाईज करतात, कात्र्या वगैरे त्यांचं जे साहित्य वापरतं ते स्टरलाईज करतो. आता मोजं हात मोजे किंवा हात स्टरलाईज करतो म्हणजे काय निर्जंतुक करण्यासाठी. तर कशासाठी, त्यामध्ये जंतू येऊन खराब होऊ नये म्हणजे आपलं पिकच खराब होऊन जाऊ नये म्हणून तसं माती जर खराब असेल तर काय पीक पिकाला कडी येऊ लागते. म्हणून आपल्याला ते परागणींच्या द्रावणात काय करायचं जे माध्यम आपलं माती किंवा आणि वाळवण किंवा शेणखत टाकणार आहे ते त्यावर स्टरलाईज किंवा निर्जंतुकरण. तर हे निर्जंतुकरण महत्त्वाचं आहे. आता हवामानाचा विचार करू, तर साधारणपणे यामधलं 15 ते साधारणपणे 20 ते 27 डिग्री सेल्सिअस तापमान लागतं. 15 ते 27 डिग्री सेल्सिअस लागतात. पण रात्रीचं तापमान साधारणपणे 15 डिग्री सेल्सिअसच्या आत असायला पाहिजे. रात्रीचं तापमान 15 डिग्री सेल्सिअसच्या आत पाहिजे. दिवसाचं तापमान 15 ते 27 म्हणजे 27 पेक्षा जास्त जातं कामा नाही आणि 15च्या आत पण आहे आता कामा नाही. आणि दिवसा मात्र एवढं चालतं आहे आणि रात्री मात्र 15 डिग्री सेल्सिअस तापमान असावं. तशा पद्धतीचं तापमान नियंत्रण यंत्र आपल्याला बसवायचे. मला सांगितल्या पद्धतीने तापमान नियंत्रणाची जी यंत्रणा तशा पद्धतीने नियंत्रण आपली कार्य झाली पाहिजे. आता लागवडीची पद्धत बघा, तर लागवड ज्यामध्ये वाफ्यामध्ये करायची, ह्या हा एक वाफा नंतर दुसरा एक वाफा, तर वाफ्यामध्ये लागवड करायची. आता यामध्ये काही ठिकाणी गादी वाफा वापरतात. गादी वापर तुम्हाला माहीत आहे, माती गादीसारखी बनवायची, भुसभुशीत करायची काय आणि त्यामध्ये पीक लावायचं. तर जमीन तुमच्या जमचा भारी जर असेल, जमीन भारी असेल म्हणजे पाण्याचा मिसरा जास्त तर भारी जमीन होत नाही, म्हणून गादी वाफा काय करायचं बनवायचं. दुसरी गोष्ट, जमीन जर बाहेर नसेल आपल्या जरा मध्यम जमीन असेल तर सपाट वाफ्यामध्ये जी लागवड केली तरी चालते. मात्र दोन वाफ्यामधलं जे अंतर आहे ते अंतर मात्र आपल्याला काय करायला पाहिजे व्यवस्थित ठेवायला पाहिजे. 40 ते 50 सेंटीमीटर म्हणजे किती साधारणपणे एवढा एका माणसाला जातं आहे एवढं अंतर ठेवायचं दोन वाफ्यामधलं अंतर. आणि वाफ्याचा आकार मात्र आहे का ते साधारणपणे लांबी किती ठेवायची आपल्याला 25 ते 40 मीटर ठेवायची, 25-40 मीटर अशी. आणि रुंदी किती ठेवायची 1 मीटरपर्यंत 0.6 म्हणजे 60 सेंटीमीटर 100 सेंटीमीटर अशी ठेवा. वाफेची लांबी आहे ना रुंदी 60 सेंटीमीटर ते 1 मीटर, 1 मीटर ही रुंदी ठेवायची आणि लांबी मात्र 25 ते 40 सेंटीमीटर तुला ठेवायची, 25 ते 40 मीटर लांबी याची ठेवायची अशी. आणि असं हा असा पद्धत आणि दुसरा वापर असा बनवायचा की त्याची लांबी मध्ये अशी ठेवायची आणि दोन वाफ्यामधलं अंतर मला सांगितलं पद्धतीनं ठेवायचं. एका माणसाला जात नाही एवढं 45 ते 7 सेंटीमीटर एका माणसाला जात नाही एवढं ठेवायचं आणि इथलं पाणी इकडं ते वाहून जाईल पाण्याचं जाऊन पाणी असं अशा पद्धतीने काय करायची ठीक आहे. इथपर्यंत जाऊ आपण काय थोडंसं नंतर जास्त म्हणजे ओके धन्यवाद.